नमस्कार मित्रों, netbit.com व्हिडिओ ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये दिलेले दोन शब्द समान आहेत की नाही ते कसे ओळखायचे। समजा तुमच्याकडे दोन कॉलम मध्ये विविध शब्द दिलेले आहेत, त्यापैकी काही शब्द ऍक्च्युअली समान आहेत किंवा काही शब्द एकसारखे दिसतात परंतु त्यामध्ये थोडासा काहीतरी फरक आहे जो आपल्याला लगेच कळत नाही। तरी हे शोधण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये एक फंक्शन आहे, त्याचं नाव आहे एक्झॅक्ट। एक्झॅक्ट हे फंक्शन वापरून आपण आता दोन समान शब्द कसे ओळखायचे ते एका उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया। मी ते उदाहरण बनवलेले आहे, यामध्ये नेटबिट हा शब्द विविध प्रकारे लिहिला आहे। तर तो दिसण्यासाठी दिसायला जरी सारखा असला तरी ॲक्च्युली सगळे शब्द समान नाही आहेत। तर हे आपण पाहू शकतो एक्झॅक्ट हे फंक्शन वापरून, EXACT एक्झॅक्ट हे फंक्शन वापरूया आपण आणि ज्या दोन शब्दांची तुलना करायची आहे ते दोन शब्द निवडूया। आता पहा, पहिल्या ओळीमध्ये नेटबिट आणि नेटबिट हे दोन्ही शब्द एकसारखेच आहेत म्हणून उत्तर ट्रू असं आलेलं आहे। जर हेच आपण आणखीन एका ओळी उत्तर करून पाहिलं की EXACT एक्झॅक्ट, त्यानंतर पहिला शब्द, नंतर दुसरा शब्द, कंसा पूर्ण। आता पहा उत्तर फॉल्स असं आलेलं आहे। फॉल्स याचा अर्थ या दोन शब्दांमध्ये फरक आहे। कोणता फरक? पहिला अक्षर कॅपिटलमध्ये आहे तर इथे सर्व अक्षर स्मॉलमध्ये आहेत। तर हा फॉर्म्युला आता आपण सगळीकडे कॉपी करूया आणि पाहूया उत्तर आपली। तर पहा काही ठिकाणी ट्रू काही ठिकाणी फॉल्स आलेलं आहे। इथे दोन शब्दांमधली स्पेस वेगळी आहे, इथे स्पेस वेगळी आहे म्हणून फॉल्स। इथे बघा एकच स्पेस आहे आणि ती बरोबर आहे म्हणून ट्रू। तर अशा प्रकारे आपण एक्झॅक्ट फीचर एक्झॅक्ट हे फंक्शन वापरून दोन शब्दांमधील साधर्म्य मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये ओळखू शकतो। हे सोपं ट्युटोरियल तुम्हाला आवडले असेल याची खात्री आहे। netbit.com भेट दिल्यास आपल्याला असे अनेक उपयोगी लेख आणि व्हिडिओज पाहायला मिळतील। धन्यवाद।